खरीप हंगामात राज्यभर कोसळलेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचा फटका सोयाबीन उत्पादनाला बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात शेतकरी वर्गात दिवाळीच्या आधी सोयाबीन खरेदीची लगबग सुरू होते. मात्र यंदा अवकाळी पाऊस, महापूर आणि अतिवृष्टी यामुळे सोयाबीनच्या एकरी उत्पन्नात निम्म्याने घट झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून दिवाळी काही दिवसांवर आली असताना बाजार समितीत अद्याप सोयाबीनची आवक झालेली नाही. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सरकारने ठरवून दिलेल्या 3880 या हमी भावानुसार सोयाबीन खरेदीसाठी यंत्रणा सज्ज आहे. मात्र या दरानुसार सोयाबीन विक्रीसाठी अद्याप एकाही शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही. याउलट खुल्या बाजारात मात्र आजचा दर 4300 ते 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळतो आहे. चंद्रपूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने कहर केला असताना यंदा सोयाबीनचं उत्पादन घटलं आहे. या पुढच्या काळात सोयाबीनच्या बाजारात तुटवडा निर्माण होण्याची चिन्हे असून त्यामुळेच पहिल्या काही मोठ्या ग्राहकांनी सोयाबीनचा साठा करून ठेवण्याकडे कल दाखवलाय. त्याचा परिणाम बाजारातील सोयाबीनचे दर वाढण्यावर झाला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन कापणी झाली आहे त्यांना खुल्या बाजारातील हा दर निश्चितच सुखावणारा ठरतोय. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजार समितीशिवाय अन्यत्र कुठेही विक्री करण्याची मुभा करणारा कायदा संमत केला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये हा कायदा लागू झाला आहे. मात्र महाराष्ट्रात राजकीय कारणांमुळे अजूनही या कायद्याला राज्याची संमती मिळू शकलेली नाही. तरीही खुल्या बाजारातील सोयाबीनच्या उच्चांकी भावाने शेतकरी मात्र सुखावलाय. एकीकडे हाती आलेले उत्पादन थेट बाजारात नेऊन दिवाळीच्या तोंडावर नगदी रक्कम गाठीशी बांधणारे शेतकरी आहेत, तर दुसरीकडे याहून अधिक भाव मिळेल म्हणून बाजार समितीतील शेतमाल तारण योजनेत आपली नाव नोंदणी करणारे शेतकरी देखील आहेत. शेततज्ञांनुसार मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत सोयाबीनचा हा दर 5000 क्विंटल असेल असा कयास लावला जात आहे. या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे आणि सचिव संजय पावडे यांच्या प्रतिक्रिया पाहूयात. बरंच शासनाकडून काही असे विशेष गाईडलाईन्स बाजार समितीला पत्र प्राप्त न झाल्यामुळे बऱ्याचशा संभ्रम तयार होतं. पण संबंधित शेतकरी जर आले असते तर बाजार समितीनं नोंद करून घेतली असती. पण संबंधित शेतकऱ्यांची या अवकाळी पावसामुळे बरंच सोयाबीन खराब झालेला आहे. आणि आजचा जर भाव पाहिला सोयाबीनचा तर हमी भावापेक्षा रेट जास्त आहे. आज जवळपास हायेस्ट रेट 4375 आजचा सोयाबीनचा रेट आहे. पण हमी जवळपास या अवकाळी पावसामुळे बरंच सोयाबीन खराब झालेला आहे. सर, ज्या नोंदणी शेतकऱ्याकडून अपेक्षित होत्या त्या बाजार समितीला होऊ शकल्या? सोयाबीनची तर अजूनपर्यंत नोंदणी झालेली नाही बाजार समितीमध्ये, कारण की मार्केट जो रेट आहे सोयाबीनचा तो 4041 चाललेला आहे. हमी भावाच्या वरतीच मार्केटमध्ये जे स्पर्धेमध्ये माल खरेदी केला जात आहे, त्याच्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी हमी भावामध्ये नोंदणी केलेली नाही आजपर्यंत. नोंदणी झिरो आहे आपल्या याच्यामध्ये. बाजार समितीची एक सोयाबीनची तारण योजना चांगली सुरू आहे, तरी शेतकऱ्यांनी सोयाबीन तारण योजनेचा याच्यात अवश्य लाभ घ्यावा. तारण योजनेमध्ये समोर जर सोयाबीनचे भाव वाढले तर शेतकऱ्यांना याचा नक्कीच लाभ होईल. सोयाबीनचं सर तर आपल्याचकडे आहे फक्त याचे केंद्र, खरेदी केंद्र याच्यामध्ये. त्यांना आपलं खरेदी केंद्र सुरू आहे पण आपल्याकडे शेतकऱ्याची नोंदणी नाही.